उकळून 5 दिवस झाले, परंतु विदर्भाच्या मुद्द्यावर कोणीही प्रमुख मुद्दे ठेवलेले नाही आहे. याच मुद्द्यावर नागपूर जिल्ह्यातील रामटेक क्षेत्रातील आमदार आशिष जयस्वाल माझ्यासोबत आहे. सर, विदर्भातून अजून असे काही ठोस मुद्दे? अधिवेशन फक्त 6 दिवसाचा होतं, त्यामध्ये सत्तारूढ पक्षाचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये जो प्रस्ताव आहे त्याला वेगवेगळ्या चर्चेमुळे वेळ मिळाला आणि उद्या सकाळी तो प्रस्ताव मी मांडणार आहे. आणि त्या प्रस्तावामध्ये विदर्भाच्या वनक्षेत्राचे प्रश्न, विदर्भाच्या बेरोजगारीचा प्रश्न, विदर्भाच्या सिंचनाचा प्रश्न, विदर्भाचे जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न, त्या आपण जर कार्यक्रम पत्रिका पाहिली तर त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये सत्तारूढ पक्षाचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावामध्ये सर्व विषय आहे. उद्या सुमारे 1 ते 1.5 तास विदर्भाचे जेवढे काही प्रश्न आहेत त्या विषयावर चर्चेला मी सुरुवात करणार आहे. सर, सर्व पक्षांची सरकार राहिलेली आहे, काँग्रेसची पण राहिली, अगोदर BJP पण राहिली, पण करारानुसार विदर्भाला तसा पाहिजे तसा न्याय मिळाला नाही. आता शिवसेनेकडून महाविकास आघाडीकडून ही अपेक्षा करता येईल? मी उद्या या सर्व विषयावर भाष्य करणार आहे, प्रकाश टाकणार आहे. माझ्या भाषणानंतर शासनाचं काय उत्तर असते त्याची प्रतीक्षा करा. हे होते आशिष जयस्वाल सी यांनी सांगितलेले आहे की यावेळेस कराराप्रमाणे विदर्भाला पूर्णपणे न्याय मिळेल. राजेश खंडारे, विदर्भ स्टार न्यूज.